नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे, काहीशी चिंता वाढवणारी. म्युकर मायकोसिसमुळे KDMC क्षेत्रात 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. सध्या डोंबिवलीतील एम्समध्ये 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांच्या मृत्यूनं प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. मृत रुग्णांपैकी 69 वर्षीय रुग्ण हा कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतला असून दुसरा 38 वर्षीय रुग्ण कल्याण ग्रामीण परिसरातला आहे. खरं तर राज्यामध्ये या आजाराचं प्रमाण वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये या आजाराचे रुग्ण समोर येत आहेत. म्युकर मायकोसिस हा आजार सध्या बळावताना दिसतोय. एका बाजूला कोरोनाचं संकट आणि कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांवर म्युकर मायकोसिसचं हे संकट ओढवलंय आणि त्यामुळे आता यातून दोघांचा मृत्यू झाल्यानं या संपूर्ण परिसरामध्ये काहीशी चिंतासुद्धा व्यक्त होतीये. प्रशासनाचीसुद्धा चिंता वाढलेली आहे. पण रुग्णांनी अजिबात घाबरून जाऊ नये. याच्यावर योग्य उपचार केल्यानंतर हा आजार बरा होऊ शकतो अशा प्रकारची माहिती डॉक्टरांकडून दिली जातीय. फक्त याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. ICMR सुद्धा याच्याबद्दलच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत. ज्या रुग्णांना शुगर आहे त्या रुग्णांमध्ये हा आजार जास्त बळावतो असं समोर आलं आहे. त्यामुळे सातत्यानं शुगरची चाचणी करणं, अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. आणि यानंतर कोरोनाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी. लॉकडाऊनच्या काळात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 1 लाखानं घटली आहे. राज्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 5,58,000 इतकी झाली आहे. 1 मेला ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ही 6,63,000 इतकी होती. आज राज्यात दिवसभरात 40,956 नवे रुग्ण आढळलेले आहेत. तर बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे अतिशय जास्त आहे. तब्बल 71,962 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पण काहीशी चिंताजनक बातमी ही आहे की राज्यात कोरोनामुळे आज एका दिवसात 793 जणांचा मृत्यू झालाय. आपण एक नजर टाकूया लॉकडाऊन काळात ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत किती घट झालेली आहे. राज्याला हा दिलासा म्हणावा लागेल, कारण लॉकडाऊन काळात सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. 12 दिवसात तब्बल 1 लाखांनी सक्रिय रुग्ण घटलेले आहेत. आज राज्यात 5,58,000 सक्रिय रुग्ण आहेत. तर 1 मेला हीच रुग्णसंख्या सक्रिय रुग्णसंख्या 6,63,000 इतकी होती. लॉकडाऊन काळात नव्यानं सापडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे कमालीचं घटल्याचं सुद्धा समोर येत आहे. जर आपण 12 दिवसांची तुलना केली तर तब्बल 22,000 रुग्ण कमी झाल्याचं लक्षात येत आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, एप्रिलमध्ये या सगळ्या नियम कठोर नियमांची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली, पण जेव्हा प्रत्यक्ष लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा कुठंतरी ही साखळी तोडण्यात आपल्याला यश मिळतंय असं याचा अर्थ घ्यायचा? नक्कीच. आपण जर पाहिलं विलास की या 12 ते 13 दिवसाचा जर आढावा घेतला तर साधारणतः 30 तारखेला महाराष्ट्रामध्ये खूप स्ट्रिक्टली लॉकडाऊन जो आहे तो लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या तारखेची जर आपण कोरोनाग्रस्तांची संख्या जर पाहिली तर साधारणतः 63,000 रुग्ण जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सातत्यानं म्हणजे दररोज सापडत होते. पण लॉकडाऊन जसाजसा वाढवत गेले त्यात आपण 11 दिवस जे शेवटचे कडक लॉकडाऊनचे जर धरले तर साधारणतः या लॉकडाऊनच्या काळात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जी 6.5 लाख होती ती आता 11 दिवसामध्ये 5.5 लाख रुग्ण जे आहेत ते झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर कुठेतरी 1 लाख रुग्ण जे आहेत ते कमी झालेले दिसत आहेत. आणि त्याचबरोबर जर आपण 30 तारखेला नव्याने सापडलेल्या रुग्णांची संख्या पाहिली तर ती 63,500 आसपास होती. आणि आज जर आपण संख्या पाहिली तर 42,000 रुग्ण जे आहेत ते आज आपल्याला समोर दिसत आहेत. म्हणजेच कुठेतरी 22,000 रुग्ण जे आहेत ते आज कमी झाल्याचं आपल्याला दिसत आहे. म्हणजेच नक्कीच कुठेतरी लॉकडाऊनमुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याचं स्पष्ट दिसतं आहे. यामुळे एक दिलासा सर्वात मोठा आहे की राज्यामध्ये आता बेड जे आहेत ते अवेलेबल होण्याची जी चिंता होती ती आता जवळपास खूप अंशी मिटली आहे असं म्हणता येईल. निश्चितच. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी.